चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर यांनी आज ठिय्या आंदोलन केलं. लोड शेडिंगमुळे शेतपिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे आणि काही शेतकरी बांधवांच्या कृषी पंपाला डिमांड भरूनही वीज जोडणी झाली नाही, त्यामुळे लोड शेडिंग बंद करत कृषी पंपांना तातडीनं वीज जोडणी करण्यात यावी या मागणीला घेऊन आमदार धानोरकर यांनी आंदोलन केलं. या आंदोलनात शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी धानोरकर यांनी या आंदोलनाची दखल घेत मागणी मान्य न झाल्यास ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नागपूर येथील घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नाला घेऊन आक्रमक झाले आहेत. जिल्ह्यात रब्बी हंगाम सुरू असून या काळात पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे, पण नेमकं याच काळात कृषी पंपांचा वीज पुरवठा बंद राहत असल्यानं शेतकरी चिंतेत सापडले आहेत. आधीच पावसानं दगा दिल्यानं शेतकरी हवाल दिला आहे, त्यात आता या नव्या समस्येची भर पडल्यानं जगाच्या पोशिंद्याला पिकांना वाचवायचं कसं असा प्रश्न पडलाय. दुसरीकडे अनेकांनी कृषी पंपाला वीज जोडणी मिळावी म्हणून अर्ज केला आहे, काहींनी तर डिमांड देखील भरला आहे, परंतु अनेक महिने लोटूनही अर्जदारांच्या कृषी पंपाला वीज जोडणी झाली नाही, त्यामुळे आमदार धानोरकर यांनी जिल्ह्यात कमीत कमी सकाळी 6 ते सायंकाळच्या 6 वाजेपर्यंत कृषी पंपाला वीज पुरवठा करण्यात यावा आणि प्रलंबित वीज जोडणीचा प्रश्न निकाली काढण्यात यावा अशी मागणी केली. 30 ऑक्टोबरपर्यंत या मागणीवर निर्णय झाला नाही तर 31 ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशाराही दिला होता, परंतु प्रशासनाचं या मागणीकडे दुर्लक्ष झालं म्हणून आमदार धानोरकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत प्रशासनाचं परत या मागणीकडे लक्ष वेधलं. यावेळी धानोरकर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळानं प्रशासनाला निवेदन दिलं. यात लोड शेडिंग बंद करण्यात यावं, कमीत कमी सकाळी 6 ते सायंकाळच्या 6 वाजेपर्यंत कृषी पंपास वीज पुरवठा करण्यात यावा आणि प्रलंबित वीज जोडणीचा प्रश्न निकाली काढण्यात यावा अशी मागणी केली. या आंदोलनाची आणि मागणीची दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय न दिल्यास ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या नागपूर येथील घरासमोर ठिय्या आंदोलन करू असा इशारा देखील धानोरकर यांनी दिला. याविषयी आमदार बाळू धानोरकर यांच्याशी केलेली बातचीत पाहूयात. संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हा प्रश्न चंद्रपूर जिल्ह्याचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा ग्रामीण भागाचा प्रश्न आहे. या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कृषी पंपाच्या 2016 पासून ते 2018 31 मार्च 2018 आणि आज 31 ऑक्टोबर 2018 चालू आहे. दोन वर्ष 7 महिने पूर्ण होऊन सुद्धा शेतकऱ्याला कुणाला डिमांड देण्यात आली नाही. 2 वर्षाआधी शेतकऱ्याला 2 वर्षाची डिमांड देण्यात आली पण त्याची जोडणी करण्यात आली नाही आणि 7 महिन्याच्या कालावधीपासून शेतकऱ्याला डिमांड देणं शासनानं बंद केलं, ऑनलाईन डिमांड केलेली आहे. आणि शासनानं जे सर्क्युलर काढला आहे तो अध्यादेश काढला आहे, तो अतिशय चुकीचा अध्यादेश काढलेला आहे. बऱ्याचदा टेंडर प्रोसेस कॅन्सल झाली, 2 वर्ष सातत्याने जी टेंडर प्रोसेस चालली, 2 वर्षामध्ये लाखो कनेक्शन हे पेंडिंग पडलेले आहे या महाराष्ट्रातले. आमचं असं म्हणणं आहे की त्यांना ताबडतोब कृषी पंपाचे कनेक्शन देणं ही काळाची गरज आहे, त्यांनी दिले पाहिजे. आज आपण बघतो की फक्त शेतकऱ्यांना 8 तास वीज दिल्या जाते, आठवड्यातून 3 दिवसाची वीज, 4 दिवस रात्रीला दिल्या जाते 8 तास. आणि जे दिवसभरातली जी वीज असते त्याच्यामध्ये सुद्धा शटडाऊन घेतल्या जाते. शटडाऊन घेतल्यामुळे शेतकऱ्याला 8 तास सुद्धा वीज मिळत नाही, कुठले कामं काढले, मेंटेनन्सचे कामं काढल्या जाते, त्याच्यामुळे केवळ शेतकऱ्यांना 3 ते 4 तास लाईन मिळत असल्यामुळे शेतकरी हा हवालदिल झाला आहे. रब्बी पिकापासून तो वंचित राहत आहे. शेतकऱ्याच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आम्ही माननीय बावनकुळे साहेबांना जागृत करण्यासाठी, भाजप सरकारला जागा करायसाठी इथे उपस्थित झालो.